अखेर बिबट्याला विहिरीतून काढण्यात रेस्क्यू टीमला यश। लोणार सरोवर परिसरातील कमळाजा माता मंदिर जवळील गुलाबराव सरदार यांच्या शेताच्या बाजूला असलेल्या व पाणी नसलेल्या विहिरीत बिबट्या पडला असल्याचे सकाळी 10 वाजताच्या सुमारास नागरिकांच्या निदर्शनास आले। त्यांनी तत्काळ वन विभागाला ही माहिती दिली, त्यावरून बुलढाणा येथील वन विभागाचे रेस्क्यू पथक घटनास्थळी पोहोचले आणि 5 तासानंतर या बिबट्याला विहिरीच्या बाहेर काढण्यात रेस्क्यू टीमला यश आले। तब्बल 5 तासानंतर विहिरी बाहेर येताच बिबट्याने धूम ठोकली। यावेळी मेहकरचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश सावळे, लोणार अभयारण्य वनपरिक्षेत्र अधिकारी सुशांत पाटील, वनपाल SV कायंदे यांच्यासह बुलढाणा रेस्क्यू टीमचे समाधान मानटे, संदीप मडावी, पवन वाघ, प्रवीण सोनूने, दीपक गायकवाड, सागर भोसले व इतर कर्मचारी उपस्थित होते। RFO श्री सावळे सर यांच्या मार्फत माहिती मिळाली की एका विहिरी कोरड्या विहिरीमध्ये वन्य प्राणी बिबट पडला असून त्याला रेस्क्यू करणं म्हणजे त्याला बाहेर काढणं गरजेचं आहे। त्याच्यानुसार आम्ही सर्व साहित्यानुसार घेऊन रेस्क्यू टीमच्या व्हॅनसह आम्ही इथं पोहोचलो। इथली परिस्थिती पाहिली असता विहीर कोरडी होती, त्याच्यामध्ये पाणी नव्हतं, पण विहीर खूपच कमी खोल होती, त्याच्यामुळे दुसरा उपाय करणं शक्य नव्हतं आणि केमिकल करणं शक्य नव्हतं, आणि त्याची ही टेरिटोरी हीच आहे, त्याला इथंच सोडणं गरजेचं होतं। आणि आपण पिंजरा सोडला असता पण तो पिंजऱ्यात येऊ शकला नसता, त्याच्यामुळं आपण साधा उपाय म्हणून त्याला शिडी सोडली आणि शिडीवर त्याला बाहेर काढले आणि तो सुखरूप त्याच्या आदिवासात मुक्त झालेला आहे। धन्यवाद।